तातारही मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11:35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत बालनाट्य महोत्सवांतर्गत नाटक आम्ही झाड झालो. लेखक विक्रम काळे. नवनाट्य रूपांतर उदय गोडबोले. सादर करते प्रकाश गडदे. काय मस्त जंगल आहे रे. खरच मज्जा येणार आहे. काय भारी जंगल आहे. हो रे आपण या जंगलात आलोय. पण दिलीप काय रे आपण नक्की काय काय करायचं ते कळेलच. मला पण काहीच माहित नाही. हे जंगल पार केलं ना की येईल आपलं ठिकाण. आई आई ग माझे तर बाबा दोन्ही पाय दुखायला लागलेत. मी तर बसते बाई. पिंकी मी पण बसणार तुझ्या बरोबर थोडा. या रिंकू आणि पिंकूला बरोबर घेतलं तेच चुकलं. काय रे सुनील आमची पण प्रयोगासाठी निवड झाली आहे म्हणून आलोय आम्ही. तुम्ही नाही घेतलं. चुकलं माझी आई. पण तुम्ही बसताय कशाला सगळ्या ठिकाणी. ए आता तर पहिल्यांदा बसलो आम्ही. ए या बसू दे तिथेच. आपण जाऊया पुढे जंगलात. ए उगीच बाळगू नका. चला सगळे थोड्या वेळ विश्रांती घेऊया. आणि ए भरपूर भूक लागली काहीतरी काढा साहेब मधून. आता 4 दिवस तरी मज्जाच मज्जा. शाळेबाहेरची शाळा. पण आपण पुढच्या कॅम्पवर वेळेत पोहोचलो तर मज्जा ना. नक्कीच. काय रे आपण बरोबर वाटेनं चालतोय ना. हो इथे पर्यंत तरी आपल्याला दिलेल्या मॅप प्रमाणे बरोबर आलो. सुनील दादा तिथे नक्की काय आहे रे. अग तेच तर पाहायला चाललोय ना. पण वाटेत रात्र झाली तर. तर काय मुक्काम करायचा. त्यासाठी तर सगळं साहित्य आपण सोबत घेतलंय. मुक्काम नको नको. मला तर वाघोबाची भीती वाटते. अग शहाणे आता वाघ सिंह राहिले फक्त गोष्टीत. आपण त्यांना केव्हाच नामशेष केलंय. आणि आता जंगल सुद्धा संपायला निघालो आपण. आपण हे चक्रम आपण म्हणजे आपली मानव जात. बाद झाली विचार. सरांनी शक्यतो रात्र पडायच्या आत तिथे पोहचा असं सांगितलं. चला 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 चला. पिंके तेव्हा ते काय आहे. अय्या चिंतेचं झाड केवढं मोठं आहे ना. आणि चिंता तर किती लगडल्या झाडाला हाताला येतील. आणि ते बघ तिकडे जांभळाचं झाड. अरे ते बघ तिथे सीताफळाची पण खूप झाडे आहेत. फुलं पण किती रंगीबेरंगी आहेत ना. ए चिंता तुम्ही काढा आम्ही फुलं गोळा करतो. आणि आम्ही जांभळा पाडतो. घेतो दादा. कोणीतरी आलं इथं. आता माझी मज्जा. अरे या या मी काही करणार नाही. मी तुमचा या जंगलाचा मित्र आहे असं समजा. कोण आहेस तू. तू तू तर त्या राक्षसासारखं दिसतोय गोष्टीतल्या. नाही नाही राक्षस नाही मी. मला भूक लागलीये. ते तिथं पडलंय ते मला खायला मिळेल का. चिप्स संपलेत. सगळी मोकळी पाकिट आहेत. तीच हवीत मला. शिवाय त्या पाण्याच्या बाटल्या पण द्या. त्या पण संपल्यात. आम्हाला जायचं खूप लांब. तिकडे कुठे घेऊन जाणार म्हणून टाकले तिथं. मला तेच लागतो. ते मला मिळेल का. प्लॅस्टिक कॅरी बॅग पाण्याच्या मोकळ्या बाटल्या माझे आवडते पदार्थ आहेत. म्हणजे असे बरेच पदार्थ आहेत. सध्या खाऊन घेऊन दुखी आहे मी. अरे पण तू आहेस तरी कोण. माझं नाव प्रदूषण असून. मग तू इथे काय करतोय. मी नुकताच आलो या भागात. पूर्वी आम्ही कारखान्यांच्या परिसरात राहायचो. मग आम्हाला जागा मिळाली शहरात. मग आता. आता खेड्यात सुद्धा आणि आता तर या जंगलात सुद्धा पर्यटक येतात आणि आम्हाला खाऊन पुरवतात. पृथ्वीवरची कोणतीही जागा शिल्लक ठेवली नाही आम्ही. ते कसं काय. मानवाची कृपा. तुमच्या सारख्या मित्रांची कृपा. आम्ही तुला हे सगळं देऊ. पण काय. मग आम्हाला सांग ना. तुला कोणाची भीती वाटत नाही. मला फक्त या झाडांची भीती वाटते. माझा कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात म्हणून. त्यामुळे आमचा नारा झाड तोडा विध्वंस करा जंगले तोडा आगी लावा. पोरांनो झाड तोडा झाड तोडा. मग मी तुम्हाला बक्षीस देईन. जातो मी. काय बडबडत होता रे तो.
कुणीतरी सर्किट दिसतोय. नाहीतर काय. अरे चला चला आपल्याला जायचं आहे ते ठिकाण इथंच आहे पलीकडं. अरे आलं पण ते काय समोर दिसतंय. अरे आपण पोहोचलो की. खरंच की. अरे हीच ती प्रयोगशाळा. हेच ते ठिकाण. अरे मुलांनो तुम्ही इथं कसे आणि काय करताय रे. काही आम्ही मुद्दामून नाही पडलं. चुकून धक्का लागला. अरे असू दे थांबा जरा. मी तुम्हाला काही ओरडणार नाहीये. पण मला सांगा या जंगलात तुम्ही आलात तरी कसे. ताई आनंद सरांची प्रयोगशाळा ही ना. हो ही आनंद सरांची म्हणजे आमच्या बाबांची प्रयोगशाळा. या तुमचे स्वागत आहे. तुम्ही आहात तरी कोण. ताई आम्ही नूतन प्रशालेचे विद्यार्थी. आम्हाला शाळेने पाठवलंय हे पत्र. मी पिंकी ही रिंकी. पंकज सुनील आणि तो दिलीप. आमची कसल्या तरी प्रयोगासाठी आनंद सरांनी निवड केली. पण ताई सर कुठे. सर काही मटेरियल आणण्यासाठी अचानक शहरात गेले. पण ताई तू पण सायंटिस्ट आहेस. हो मी बाबांची सहाय्यक. एक मोठा शोध आम्ही मिळून लावतोय आणि त्यासाठीच तुम्हाला पण बोलवलंय. पण तुम्ही एखाद्या शहरात संशोधन करायचं सोडून या जंगलात का संशोधन करताय. अरे आम्हाला जंगलातल्या वेगवेगळ्या झाडांसंबंधी प्रयोग करायचे होते म्हणून मुद्दाम ही जागा निवडली. या ठिकाणी खूप जैवविविधता आहे ना. ताई आम्हाला येताना ना खूप वेगवेगळी झाडे पाहायला मिळाली. आमच्या शहरात असली झाडे पाहायला पण मिळत नाही. आणि अशी फळा फुलांनी बहरलेली तर नाहीच नाही. या वनराईत खूप मस्त वाटतंय. तुम्हाला खरंच झाड एवढी आवडतात. म्हणजे काय प्रश्नच नाही. अगदी सगळ्यांना हो असं वाटलं आपण पण झाड झालो असतो तर काय धमाल केली असती. मग एक गोष्ट विचारू. विचार ना ताई खुशाल विचार. तुम्हाला झाड व्हायला आवडेल. काय तुम्हाला झाड व्हायला आवडेल का. अरे खरंच विचारतीये. खरंच किती मजा येईल ना. पण कशी करणार झाड तू आणि केव्हा करणार. आम्हाला झाड करत. अरे हो 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 किती गडबड करशील. बर ऐका आपल्या शरीरात सर्व पेशी हरित द्रव्यांचं रोपण करायचं तंत्र विकसित केलंय आम्ही. मग अन्न नाही खावं लागणार. बरोबर फारच थोडं अन्न खावं लागेल. पण हो पाणी मात्र भरपूर द्यावं लागेल. मग आम्हाला फांद्या फुटणार. अर्थातच झाड म्हटलं की सगळं आलं. फांद्या पानं फुलं फळं तुम्ही झाडच बनणार. चालणारी झाड खेळणारी झाड पळणारी झाड. अन्न मुळांऐवजी तोंडानं खायचं कारण माणसाचेही गुणधर्म तुमच्यात राहणारच. किती मज्जा नाही. ए ताई मला गुलाबाचं झाड कर. मला मस्त नाजूक जायची वेल कर. मला ना टेरेटार वडाचं झाड कर. मला पेरू कर. मला फारच आवडतो म्हणजे मला 12 महिने पेरू मिळतील. मला आंबा कर कोकणाचा राजा. समजा तुम्हाला झाडांचा कंटाळा आला तर मला सांगा. तुमच्या शरीरातून हरित द्रव्य तयार होण्याची क्रिया थांबवली किंवा नैसर्गिकरित्या थांबली की तुम्ही पहिल्यासारखे माणूस व्हाल. मी तयार आहोत. ताई आणखी एक शंकर. यापूर्वी तुम्ही कुणावर उपयोग केलाय का. माणसांवर नाही पण हो पक्ष्यांवर मात्र केलाय. कोणत्या पक्ष्यावर. बाहेर टांगलेल्या कुंडीत तो कॅक्टस आहे ना. तो कॅक्टस नसून कबुतराला झाड बनवलंय. रोज त्याला युरियाचे दाणे आणि पाणी देतो आणि वैशिष्ट्य म्हणजे तो हवं तेव्हा उडू पण शकतो. अय्या खरंच. ताई आम्हाला केव्हा करणार झाड. केव्हा करणार. अगं बाबा यायला तर हवे. त्यांना विचारावं लागेल ना. मग ताई लगेच विचार ना. अरे पण काही चूक राहिली तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. तिथे फोन आहे का. हो आहे. थांबा मी फोन करून विचारते. येस मज्जाच मज्जा. हॅलो. हॅलो हा बोल बेटा. बाबा सॉरी ह तुम्हाला डिस्टर्ब तर केलं नाही ना. असू दे असू दे. मी निवंत आहे. आता ती नूतन शाळेची मुलं आली आहेत आत्ता. अरे वा पोचली ना सुखरूप. हे बघ त्यांना आज आराम करू दे. उद्या सकाळी भेटेन मी त्यांना. कारण मला यायला खूप रात्र होईल किंवा उद्याची सकाळ सुद्धा होईल. आपण काय करूया आपला जो प्रयोग करायचा आहे ना तो आपण उद्या त्यांच्यावरती करूया. बाबा मी प्रयत्न करून बघू. मला आणि त्यांना खूप उत्सुकता आहे. माझी काहीच हरकत नाही आहे. पण लक्षात घे आपण जे मेथड फायनल केली ना त्यानुसार आज त्यांचं रात्रीचं जेवण झालं की अर्ध्या तासानं प्रयोग सुरू कर. म्हणजे आपल्याला उद्याचा दिवस पूर्ण निरीक्षणासाठी मिळेल. थँक्यू बाबा. चल बाय. मित्रांनो बाबांनी परवानगी दिली आहे. आपला प्रयोग आज सुरू होतोय. काय. आज रात्री तुम्हाला हव्या त्या झाडाचे औषध घेऊन तुम्ही झोपाल आणि सकाळी तुमचं रूपांतर त्या झाडात झालेलं असेल. आज
आजकालची पिल्लं इतकी धडपडी आहेत, कधी एकदा उडून जातो असं झालेलं असतं त्यांना, धडाधडा पडतात खाली, पण आपण योग्य वेळ झाल्याशिवाय बाहेर सोडायचं नाही. अहो अजून कशाचं काही नाही पत्ता, आधी चांगलं झाड शोधा. अरे हे बघ, ही नवीन झाड कोणती? हा छानच आहे अगदी, मला वाटतंय हे वड्याचं झाड चालेल. नक्की ना, परत तक्रार नको. हो चालेल, मग ही जगा फायनल. बर तर मग मी काड्या घेऊन येतो, तू जरा योग्य कांदे बघून ठेव. अरे चिमणी माझ्या खांद्यावर घट्ट घालते की काय? हो बाई, काड्या घेऊन येतात म्हणजे तसंच वाटतंय. या गे काड्या, चालू करूया त्या जोरात काम. मी पहिल्यांदा की काड्या गोळा करायला, गडबड करायला पाहिजे. शी, माझ्या अंगावर कचरा झाला, मी नाही घट्ट बांधून देणार यांना. हे काय, आपलं घट्ट कुणी मोडलं? अगं काय झालं? अहो हे झाड भुताडकीचं दिसतंय, आपण आपलं दुसरीकडे जागा बघूयात. माणसांच्या संगतीत राहून ही झाड पण माणसासारखीच वागायला लागली असं वाटतंय. चला आता ते बघते कोपऱ्यावरचं झाड बरं आहे घट्ट बांधायला. शुक शुक जा बरी तू. हुर हुर आदिवासी मुलं आहे. हे मुलांनो, तुम्ही कुठून आलात? ए जावा कपडे घालून या, असं पाहून येतात. आ चन्नम्मे, हे बघ झाड बोलतात. बिरू दादा चालणारी झाड मज्जाच म्हणायची. ये पेरवाच्या झाडा पेरू दे की. तुला पेरू दे मी काय करू, जा झाडा बन. दादा तू पेरू काढ तवर मी फुलं काढते. एक जा, ही फुलं माझी देणार नाही, बघू सुद्धा नकोस. बर मग मी या झाडाची काढते. ए जा ग, ही फुलं माझी देणार नाही,
बघू सुद्धा नकोस. बर मम्मी या झाडाची काढते. नाही ग ही मला पाहिजेत. जा बर त्रास देऊ नको. जा देखी ग फुल. नाही देत जा आमची ती रे. अरे उप्या इथ एक पेरूच झाड होत म्हणजे घरी जाताना होता. गेलो कुठं? अरे येड्या झाड काय चालत जाता घरे. अरे माकड तोंड्या खरंच सांगतोय इतकंच होत. काल काय मोहाची फुले खाल्ली होतीस का? काय तर बोलू नको गेल्यासारखा. नाही रे खरंच सांगतोय दोन फुलांची एक पेरू आणि एक आंबा अशी नवीन झाड मी पाहिली होती. मग अशी सध्या हा आंबा सोडला तर काय नाही झाडे कुठं उडून गेली की काय? बस ते जाऊ दे चल मस्त कैऱ्या लावल्या येऊया की चार लोणचं घालायला. अरे या माकडांच काय चाललंय कुणाच ठाऊ पण माझ्या कैऱ्या आणायचं बेस दिसतोय यांचं. अरे अरे ते झाड आवाज करते. कैऱ्या तू काढतोस का मी काढू? चल हवार पटापटा. हे माकडांनो कुठाई तू मोठ्या कष्टानं झाड घालोय मी हे आंब्याच. चल उडी मार याच्यावर. अरे अच्छा इकडून तिकडे गेलं हलणार झाड. अरे बाबा हा तर खोळ आहे बाबा असं हलणार झाड पाहिलं नव्हतं कधी. अरे असं इथून ते तर आपण आंबे खायच्या ऐवजी ते झाडच आपल्याला खाईल. चल बाबा चल चल. दिलीप तुझं झाडाचं रूप कुठं गेलं रे? हा तुझं झाड पण गेलं की रे? होय रे कसं काय झालं हे? हो ना काय माहित रे. अरे सुनील दादा तुझं झाडाचं रूप पण कसं गेलं? काय माहित काय झालं ते. होय रे आता काय करायचं रे? आता ताईकडे जायचं तिला सगळं सांगायचं. ताईला आपल्याला पुन्हा झाड करायला सांगायचं. चला तर मग लवकर चला आपल्याला परत झाड करायला सांगू. चला 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 लवकर चला. काय ताई साहेब काय म्हणतो तुमचा प्रयोग? बाबा प्रयोग एकदम यशस्वी झाला. सकाळीच सर्वांचं रूपांतर त्यांना हव्या त्या झाडात झालं. अरे वा 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 अगं पण मुलं गेली कुठं? गेली पण मस्त सूर्यप्रकाश खायला. अरे काय सांगतेस काय? अगं बरोबरच आहे सावली जीव गुदमरणार त्यांचा. बाबा हा बेटा प्रयोग झाला खरं पण त्यांना काही होणार तर नाही ना? अगं छे छे काळजीच करू नको पूर्ण सेफ प्रयोग आहे हा. अरे तुम्ही असे कसे झाला? तेच सांगणार आलो ना आम्ही. ताई सर तुम्ही रागावणार तर नाही ना? नाही रे मुलांनो आमचं झाड पण गेलं. असं काय झालं सर? सर आम्ही गडबड करायला नको होती. तुम्ही प्लीज रागवू नका आम्हाला. अरे अजिबात घाबरू नका मी काही तुम्हाला रागावणार नाही. फक्त मी विचारतोय ते सांगा म्हणजे झालं. आता पहिल्यांदा मला सांगा झाड झाल्यानंतर तुम्ही जंगलात गेलात आणि त्यानंतर तुम्ही काय केलं जंगलात? आम्ही झाड बनवून जंगलात गेल्यावर नाच केला. त्यानंतर दोन चिमण्या माझ्या अंगावर कचरा आणून टाकायला लागल्या. मी त्यांना तिला हाकलून त्यांना हाकलायला गेले तेवढ्यात माझं झाड पण गेलं. पंकजा पिंकी तुम्हाला काय झालं? खर तर आमचं झाड पण जायला तसं काहीच कारण नव्हतं सर. आम्ही गप्पा मारत होतो तिथं काही आदिवासी मुलं आली. बर मग तो मुलगा आला की पेरू तोडायला माझ्या झाडाचा पण मी तोडू दिला नाही. आणि ती मुलगी ती तर आमची फुलं तोडायला लागली. मी नाही दिली फुलं तिला. आम्ही तिला धरून ठेवलं. थोडी झटापट झाली पण आम्ही नाही हात लावू दिला फुलांना. आम्ही त्यांना पळवून लावलं. आणि त्यानंतर तुमचं झाड पण गेलं असं ना? बरोबर असच सेम असंच झालं माझं पण. माकडांनी माझ्या कैऱ्यांवर हल्ला केला मग मी पण काय त्यांना सोडलं नाही पण या धावपळीत झाड पण मात्र गेलं. बाबा आपल्या प्रयोगात तर त्रुटी राहिल्या नसतील ना? समजलं समजलं काय कारण आहे ते. बाबा लवकर सांगा काय कारण आहे ते. सांगतो सांगतो पण बघ विचार करून पटतय का? सांगा तर खरं. ताई संशोधनातून आपण झाड कसं व्हायचं ते शोधून काढ परंतु झाड बनून राहणं फार अवघड आहे. पण बाबा म्हणजे काय नक्की समजलं नाही मला. अगं तू मुलांना फक्त झाड बनवलंस आपल्या संशोधनाप्रमाणे पण झाड म्हणून राहायला झाड म्हणून वागायला नाही शिकवलं. झाड म्हणून राहायचं तर झाडाचे गुण नकोत का अंगात? कोणते गुण बाबा? हिरवा रंग पानं फुलं फळं सगळं तर आहे. अगं हे झाले शारीरिक गुण. बाह्य गुण मी म्हणतोय ते आंतरिक गुण. ते कोणते? अगं म्हणजे चांगुलपणा. झाड कुणाला नाही म्हणत नाही
झाड स्वतः ऊन पावसात राहतात आणि आपल्याला सावली निवारा देतात, स्वतः अन्न तयार करतात आणि सगळ्यांना पुरवतात, प्रदूषण कमी करतात, पक्ष्यांना आसरा देतात, गरीब श्रीमंत लहान मोठा सज्जन दुर्जन कुणीही झाडाकडून काहीही घ्यावं ते कधीही विरोध करत नाही। तुम्ही त्याच्याशी कसंही वागा पण ते तुमच्याशी चांगलंच सरळच वागतं, ते फक्त द्यायचं जाणतं। लक्षात ठेवा, कुणाकडूनही कशाचीही अपेक्षा नाही ठेवत। अगं हे सगळे आहेत झाडाचे आंतरिक गुण। हो बाबा, तुम्ही आमच्यावर नेहमी हेच संस्कार करत आलाय। अगं हो ना, अगं विज्ञानाला चांगल्या मूल्य संस्काराची साथ असावीच लागेल। आता विषय निघालाय म्हणून सांगतो, यापूर्वी सुद्धा या पृथ्वी तलावर हजारो झाड होऊन गेली आहेत, महावृक्ष कल्पवृक्ष। सर आता कुठे आहेत ती? अरे स्वार्थ न ठेवता मानव जातीच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य नुसतं वेचणारी नव्हे तर वेळ प्रसंगी प्राण त्यागणारी माणसं सुद्धा झाडच तर होती। वैज्ञानिक विचारवंत जगाला बदलून टाकणारी किती नावं घ्यावीत, त्यांना फक्त झाडाचं बाह्य रूप नव्हतं पण झाडच होती ती। असा विचारच कधी केला नाही आम्ही। विज्ञान संशोधन हे महत्वाचं आहे पण त्याला उच्च संस्कारांची आणि चांगल्या विचारांची जर जोड मिळाली ना तर विज्ञान अजून महान कामगिरी करू शकेल नक्कीच। बाबा आज यांची झाड बनवताना मी तुमचीही मदत घेणार। ताई पण अशी झाड बनणं हे असं झटपट आणि पटकन होणार सोपं काम नाहीये बरं का, त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला लागतील। आधी झाड पण मनी बांधवावं लागेल, झाडाचं बाह्य रूप देण्याचा शोध आपण लावलेलाच आहे। किती वेळ लागू दे, आपण सगळेच आंतरबाह्य झाड होण्याचा निश्चय करू, प्रयत्न करू। मित्रांनो चला आपण सगळेच झाड बनू। आम्ही सगळेच झाड बनू। बालनाट्य महोत्सवांतर्गत नाटक आम्ही झाड झालो सहभागी कलाकार पयोजा घालवाडकर, उपेंद्र बापट, चिन्मयी चौधरीकर, वेदिका कुलकर्णी, मयुरेश बडवे, आर्य कुलकर्णी, तन्वी खाडीलकर, उदय गोडबोले, प्रांजल कुलकर्णी, ओजस मेस्कर, अनिरुद्ध कुलकर्णी, निधीश गोखले, समर्थ कुलकर्णी, सानवी लिवणी, लेखक विक्रम काळे, नवनाट्य रूपांतर उदय गोडबोले, सादरकर्ते प्रकाश गडते। ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती। आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर बोलत आहोत। दुपारचे 12 वाजता आहेत।
आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या सहक्षेपित करीत आहोत.